तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो फिशिंग साठी आणि संध्याकाळी 5:30-6 वाजता गेलो होतो. आता घरी येईपर्यंत रात्र झाली. आता मी स्टार्ट करतो व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल होणार आहे, कारण आपल्याला वेगवेगळ्या जातीचे मासे मिळाले, सुळे मिळाले, शेतकं मिळाली, त्यानंतर बांधोश्या मिळाल्या आणि बरेच काय काय मासे मिळाले, लॉट ऑफ खूप मिळाले. त्यामुळे या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. तर हा जो व्हिडिओ ना मित्रांनो, तर तो तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून आणि पुन्हा तुम्हाला मजा घेता येईल व्हिडिओची. म्हणून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव घेता येईल, म्हणजे मच्छीमारांचं जीवन कसं असतं यावरती हा खरं तर व्हिडिओ आहे. तर जास्त वेळ न घेता मित्रांनो, आपण या व्हिडिओला लगेच चालू करूया. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल ना, तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील. दुसरी गोष्ट, जे स्क्रोल करत आले की त्यांना लिंक मार्फत माझ्या चॅनलवरती आलात, तर पहिलं तुम्ही आधी सबस्क्राईब करा किंवा माझे जुने व्हिडिओ बघा. जर व्हिडिओ आवडले तरच सबस्क्राईब करा. या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपला एक काहीतरी हेतू असतो वेगळा, काहीतरी नवीन तुम्हाला देण्याचा. मी सगळेच व्हिडिओ करत बसत नाही, जे मेन व्हिडिओ आहेत तेच मी पोस्ट करतो, बाकीचे व्हिडिओ मी पोस्ट करत नाही, ज्यामधून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला मजा येईल, असेच व्हिडिओ आपण नेहमी पोस्ट करत असतो. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करतोय, पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सगळ्यांनी लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर पुन्हा सांगते सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील. चला तर मग व्हिडिओला चालू करूया. तर जेटीवरती पोहोचलोय आणि हे माझी वाट बघतायत. तर आपण समोर बघताय तो विक्रम आहे आणि तो आता वलवतोय बघा, आणि हा रफिक आहे बोट सांडेल. आणि लगेचच आपण जाळी ओढायला मित्रांनो घेतलेली आहे. बघायचं आहे आपल्याला काय काय मिळतं. एक सुळा ऑलरेडी आपल्याला मिळाला इथे जाळ्यामध्ये आपण बघू शकतो. आणि विक्रम सध्या जाळी ओढतोय, बघूया काय मिळतं इथे. हे आम्हाला मासे भेटले आता. ओके, आता परत दुसरा माग ओढायला जातो आम्ही. ओके, तिकडे पण आता पाऊस लागतोय आणि या भर पावसात विक्रम तू मासेमारी करतो, काय सांगशील? पावसातच करतो आम्ही मासेमारी, जास्त काडाकाड असते तेव्हाच करतो आम्ही. उगाच नाही जात बाहेर. कुठं ही दोरी सोडी, ही दोरी सोडा. तर मित्रांनो, मगाशी आपण अर्ध्यावरती जाळी सोडावी लागली, कारण जाळं खाली जमिनीला लागलं होतं दगडांमध्ये आणि तेवढ्यात पाऊस आला, म्हणून मला त्याच्या पुढची शूटिंग करता नाही आली. आता पाऊस गेला आणि आम्ही विरुद्ध दिशेने, म्हणजे जाळ्याच्या उलट्या दिशेने आम्ही आता जाळी ओढतोय. आता जो जाळी ओढतोय त्याचं नाव रफिक आहे, तो मोठ्या बोटचा तांडेल आहे, पण पावसात काही ना काहीतरी काम पाहिजे म्हणून ही कामं करतोय तो. तर आता बघूया आपल्याला काय काय कॅच होते. मित्रांनो, मगाशी विक्रमने सांगितलं की खूप पावसामध्ये आपण फक्त मच्छीमारी करतो, तर खूप जण असे आहेत की ते फक्त पावसामध्ये मासेमारी करतात. आणि बघा, आपल्याला ही साधी पगार, याला पगार म्हणतो आम्ही आमच्या इथे. तुमच्या इथे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा, कारण हा जो पगार आहे तो घेऊन यावं लागतं वलवायचा. इतर वेळेमध्ये आपण इंजिनवाली बोट वापरतो, यामा इंजिनवाली बोट वापरतो. तर ही वलवायची बोट आहे, त्याला पगार म्हणतात. आणि पावसामध्ये इंजिनला अलाउड नाही, म्हणून हा आम्ही पगाराने सध्या मासेमारी चालू आहे. पण मित्रांनो, सांगायचं हेतू असं आहे की मगाशी आमची जाळी लागली पाण्याखाली, त्याच्यातली थोडी ना थोडी जाळी तरी नक्कीच खराब झाली असणार. हे असं छोटं मोठं नुकसान होत राहतं. मच्छीमारी धंदा खूप सोपा वाटतो काही जणांना, पण हा एवढा सोपा धंदा नाही आहे मित्रांनो. खूप परिश्रम करावे लागतात, खूप मेहनत करावी लागते. आता हे जे जाळं आपण खेचताना बघतोय, याला पण खूप मेहनत आहे भावानं. तर जाळी आपली जवळपास अर्धी जाळी ओढून झालेली आहेत आणि आता पुढे आपल्याला बघायचं आहे काय काय मिळतंय. रफिक जाळी ओढतोय, मगासपासून 2-3 सोळे थोडेसे बांधोशे वगैरे आपल्याला मिळालेले, ऑलरेडी मिळालेले आहेत. मी व्हिडिओच्या शेवटला एकदा दाखवणार आहे पुन्हा एकदा आपल्याला काय काय मिळाले ते. मेन म्हणजे पावसाळ्यातला धंदा हा चांगला तेवढाच वाईट असतो, कधीतरी
पाण्याला करंट असतो, समुद्रामध्ये जाण्या म्हणजे आता आपण आहोत ते खाडीमध्ये आहोत, खाडीपात्रामध्ये आहोत, गडनदी आहे आणि आपण गडनदीमध्ये फिशिंग करतो आहे. कधीकधी लाल पाणी येतं वरून आणि अचानक येतं, त्याच्यामुळे आपली बोट थेट समुद्रात जाऊ शकते एवढाच प्रेशर असतो. आपल्याला बोट वलवणं जमूच शकत नाही एवढाच प्रेशर असतो पाण्याला. वरचं जेव्हा पाणी येतं, हे जे पाणी आहे मित्रांनो, हे कणकवलीपासून इथपर्यंत येतं माझ्या माहितीप्रमाणे. गुगल मॅपवरती पण मी चेक केलं, पण तेवढ्यापासून तर बघा एक 16 मिळाला आहे आपल्याला. आणि चांगली साईजचे मासे आत्तापर्यंत तरी आपल्याला मिळाले, खूप बरं वाटते बघा आपल्याला किती चांगलं आहे. 2-3 दिवसापूर्वी तर काहीच मिळत नव्हतं आणि आज अचानक यांनी जाळी मारली आणि मला बोलले, मी बोललो होतो की मी येणार आहे म्हणून. तर आज बघा तुमच्या नशिबात खूप चांगले मासे बघायचे होते म्हणून आज तुम्हाला चांगले चांगले मासे बघायला मिळतील, नक्की याच्या पुढेही मिळतील. तर मित्रांनो, मी याच मेहनतीसाठी म्हणून, एक मच्छीमार बांधवांसाठी म्हणून एक लाईक करायला हरकत नाही आहे आणि एक कमेंट पण करा. आता लागोपाठ आपल्याला कॅच होत आहेत बघा, 2 सोळे आले आत्तापर्यंत आणि आता पुढे काय येते मित्रांनो. हे पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या पाण्यामध्ये काय येईल, ह्या काट्या येतात, झाडाची पानं येतात, हे सोडवायला जवळपास 2-3 तास लागतात मित्रांनो. जाळी ओढून झाल्यानंतर हे काम असतं 2-3 तासाचं. बघा आता आपल्या पुढ्यातल्या पुढ्यात किती काट्या आल्यात, ह्या सगळ्या सोडवायला 2-3 तास पाहिजे. आता हे आपल्याला किनाऱ्याला घेऊन जाऊन व्यवस्थित सगळं सॉर्टिंग करावं लागेल, तेव्हा ही जाळी पूर्ण पुन्हा समुद्रामध्ये मारण्यायोग्य होतील. तर आपलं जाळी खेचण्याचं काम चालू आहे. पगाराचा बॅलन्सही तेवढाच ठेवावा लागतो, पगार म्हणजे या ओढीचा बॅलन्सही तेवढाच ठेवावा लागतो. अचानक जर एका साईडला गेली तर बुडण्याचे चान्सेस पण कधी कधी असतात आणि असे प्रसंग बहुतेक वेळा मच्छीमारांवर ओढवलेले आहेत की 1 साईड बॅलन्स झाल्यामुळे पण बोट बुडते कधी कधी. आणि माझ्या मते हा आता एंड असेल जाळ्याचा, बघूया किती जाळं आपल्याला वाटलेलं आहे ते. अजून 1 सोळा मिळाला आहे बघा, आपण बघू शकता. आज बऱ्यापैकी जोर आहे, जोर आहे म्हणजे मासे आम्हाला मिळाले. आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. इथे बघा सोळे सोडवण्याचं काम चालू आहे, म्हणजे वाटवण्याचं काम चालू आहे. याला वाटवणं म्हणतात आमच्या भाषेमध्ये, मालवणी भाषेमध्ये. तुमच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा नक्की. रफिक आहे आणि तो सोळे वाटवतो आहे. आणि पावसामध्ये धंदा मित्रांनो हा खूप रिस्की का म्हणतो मी, कारण जाळी जर आपण टायमावर नाही ओढली, जवळपास आपल्याला 15 मिनटं, अर्धा तास किंवा 1 तास जर लेट झाला तर त्याच्यामध्ये किडे जातात. हे किडे घातक नसतात, पण ते मासे, माशाचा आतमधला जो भाग आहे तो पोखरून 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 आतमध्ये आतमध्ये तो एंटर करतात आणि पूर्ण तो मासा पोकळ करून खराब करून टाकतात. मग त्याचे व्हॅल्युएशन मार्केटमध्ये काहीच नसते, कारण आजकाल मार्केटमध्ये पण खूप चेकिंग करूनच मासे घेतात आणि नंतर ते विकले जातात. तर हे बघा 1 सोळा जो कीड होती त्याच्यामध्ये, त्याला आपण वेगळा ठेवला आहे आणि हा बघा केवढ्या मस्त साईजचा सोळा आहे, जबरदस्त. असे खूप कमी बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये पण हे बघा थोडेफार किडे असतात. हा बघा तन्मय वलवतोय मस्तपैकी. आणि हा आमचा सर्जकोटचा बंदर आणि हा सर्जकोटचा निसर्ग रम्य असा परिसर आहे, एकदम दिलखुश. इथे बघा स्थानिक मच्छीमार जे आहेत ते काही ना काहीतरी छोटे मोठे धंदे करत असतात. आता जसं कांडाळी मारतात, पागायला जातात, कोण गरबाला जातं. आता आपण आलो आहे सर्जकोट जेटीवरती पुन्हा आणि आपलंही बोट बघा वरती काढतोय. याच्या खाली जो घातला आहे त्याला आपण इथे मालवणी भाषेमध्ये आमच्या गावामध्ये याला घडघडा असं म्हणतात. तर तुमच्या गावामध्ये याला काय म्हणतात हे पण मला जाणून घ्यायला नक्की आवडेल, कारण प्रत्येक गावामध्ये वेगळा वेगळा अर्थ लावला जातो. जसं इथून मालवणवरून देवगडला गेलात तर थोडीशी वेगळी मालवणी तुम्हाला ऐकायला मिळते, मालवणवरून वेंगुर्ल्याला गेलात तरी पण तुम्हाला वेगळी भाषा ऐकायला मिळते. तर आपली बोट बघा आपण गडगडाच्या साह्याने वरती काढतो आहे. आणि आता हा जो चालू आहे हा मेन पार्ट आहे, कारण मासे आपले व्यवस्थित आपल्याला लावायचे आहेत हे मेन असतात. सोळ्या किड्यांनी पोकरलेले वेगळे ठेवायचे असतात आणि जे मार्केटमध्ये न्यायचे आहेत ते वेगळे ठेवायचे असतात.
आता हे बघा, हे पाणी टाकावं लागतं कंपल्सरी, नाही तर पगाराचं वजन वाढतं, त्याच्यामुळे पगार ब्रेक होऊ शकतो. आणि हे आपल्याला आज मिळालेलं टोटल मासे मित्रांनो. हे बघा, अजूनही काही मासे जिवंत आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे मगाशी मी किड्याबद्दल तुम्हाला बोललो होतो की हीच किड आहे. तर चला मग मित्रांनो, तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.